दिंबवली वर्सेस गुरवली यांच्यामध्ये सामना होईल तो 3 षटकांचा. आमच्या स्पर्धेचे प्रमुख सर्वे सर्व आयोजक सन्माननीय अनिल शेठ दळवी यांच्या माध्यमातून सूचना अशी येते की सामना असेल तो 3 षटकांची येते, नोंद घ्यायची आहे. दिंबवली विरुद्ध गुरवली या दोन संघनायकांनी या या गोष्टीची नोंद घ्या की हा सामना असेल तो 3 षटकांचा. या आपण हा एक्झिबिशन मॅच इथे कव्हर करूया, थोडीशी विश्रांती घेतो कारण पहिला सामना तुम्ही आता जिंकलाय तो मैदानावर गोरसई संघाने खूप चांगला परफॉर्मन्स आणि एक हाती सामना तुम्ही पाहायला मिळाला तो जिंकला तो म्हणजेच गोरसई संघाने गोरवली संघाला कमी धावसंख्येमध्ये रोकत असताना त्यांनी फक्त 32 धावा ते अंकित करू शकले आणि खूप मोठ्या फरकाने म्हणजे जवळजवळ 39 धाव्यांनी तो सामना जिंकलाय तो गोरसई बी संघाने. अभिनंदन त्या संघाचं. पुढच्या सामन्यामध्ये त्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण पुढचा एक्झिबिशन मॅच सुरू करूया. आमचे दोन्ही पंचमध्ये जात असताना केतन जे मात्र खास करून या स्पर्धेसाठी डान्सिंग अंपायरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल, त्यांची कला तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्यासोबत याच गावचे सुपुत्र सन्माननीय उमेश केणे तुम्हाला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. आज त्यांनीच आम्हाला या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं आहे, या पंचांना इन्व्हाइट केलं आहे. सर्व समालोचकांचीच तुम्हाला ही एक लाईन पाहायला मिळते, एक रेश पाहायला मिळते, त्यामध्ये निश्चित त्यांचं मुलाचं योगदान आहे. तर आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या एक्झिबिशन मॅचमध्ये आवाज आमचे मॅडी म्हणजेच महेश धुळे आणि त्यांच्यासोबत सोमनाथ खाडे. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. दरम्यान आमदार चषकाचं हे पर्व आपण पाहतोय 5वं. मैदानावरती एक प्रेक्षणीय सामना आपण अनुभवतोय, गुरवली विपक्ष निंबवली. यावेळेला आपण तत्पूर्वी नाणेफेक पाहिली, नाणेफेक जिंकली, नाणेफेक जिंकली गुरवली संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं निंबवली संघाला. यावेळेला आपण निंबवली संघाकडनं धरडीचे फलंदाज पाहतोय सलामीवीराच्या स्वरूपात, विकी आणि संदेश. यावेळेला पाहायला मिळतोय लोअर फुलटो चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय त्यावेळेला. त्या ठिकाणी लॉंगापला क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू, अडवणार चेंडू फेकणार, इतक्यामध्ये वेळ मिळतोय 2 धावा घेण्याचा जो अवसर मिळतोय तो संधीचं सोनं केलं जातंय. 2 धावांनी धावफलकाला आकार दिला जातोय. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती 3 धावा. काहीशे सावध आणि काहीशे अभ्यासपूर्ण सुरुवात करताना पाहायला मिळतोय दोनही फलंदाज. अद्यापपर्यंत सलामीवीरासाठी आलेले हे दोनही फलंदाज मैदानावरती तळटकून फलंदाजी करताना. यावेळेला पंचांच्या डावीकडून टाकलेला हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो, स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, अगदी पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलं जातंय, चेंडू अडवला जाईल, चेंडू फेकला जाईल, 2 धावा घेण्याचा अवसर मिळतोय. धावफलकाला या ठिकाणी गती प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे जातंय, धावफलक आपल्याला सांगतंय 5 धावा होताना बिनगडी बाद 5. चांगली सुरुवात म्हणावी लागेल यावेळेला निंबवली संघाकडनं. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अनिल, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळताना P1. यावेळेला उर्पी चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी मात्र जज करताना झेल सुटतोय. इनफील्ड मधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोडतोय, झेल धरणीला दान केला जातोय आणि यावेळेला मात्र जीवदान मिळतंय फलंदाजाला. फलंदाज बाद होता होता मात्र यावेळेला वाचताना पाहायला मिळतोय. अद्यापही खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळेल आपल्याला फलंदाज. संदेश आणि विकी नावाची ही सलामीवीरांची जोडी अद्यापही त्या ठिकाणी तळटकून फलंदाजी करताना आपण पाहतोय. पुनश्च एकदा गोलंदाज अनिल पंतांच्या डावीकडून जाताना ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची एज घेतली जातीये, चांगला चेंडू हाताळला जातोय. यावेळेला मात्र झेल टिपण्यात यश मिळतंय यष्टी रक्षकांना. यावेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फलंदाज आउट होतोय संदेश नावाचा. संदेश बॅक टू द डग आउट.
पहिलं षटक जसं संपतंय पंच आम्हाला या ठिकाणी निर्देशित करतायत की पहिलं षटक संपतंय. पहिलं P1चं षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये धावा जमवण्यात यश मिळतंय निंबवली संघाला. आपण धावफलकावरती पाहतोय 7 धावा. चांगली सुरुवात करण्याचा जो प्रयत्न होता, सुरुवातीला थोडेसे संयमी आपण पाहिले. संगीत संयोजक आमचे काटकर साहेब या ठिकाणी आपण सूचना असेल की झेल बाद झाल्यानंतर चौकार षटकार गेल्यानंतर आपलं संगीत संयोजन सातत्यानं या ठिकाणी दाखवायचं. आपले डान्सिंग पंच आहेत केतन सर, या ठिकाणी आपल्याला सातत्यानं मनोरंजन करण्याचं काम करतील. या वेळेला जाऊया मैदानावरती. दुसरं षटक जसं चालू होतंय गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय कुणालला. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल कुणाल. पंतांच्या डावीकडून जाईल ओर द विकेट गोलंदाजी करताना कुणाला असेल. यावेळेला स्ट्रायकिंग गेटवर फलंदाज हाप्पी स्वरूपाचा चेंडू आहे, मोठा फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट एक बेहतरीन फटका पाहायला मिळतो. चेंडू ते गोटे अंपायरची आठवण येते. डान्सिंग अंपायर केतन का आपल्याला या ठिकाणी ओळखलं जातं मनोरंजनाचा राजा म्हणून. यावेळेला दाखवून देत असताना केतन एक अप्रतिम डान्स ज्यांच्या माध्यमातून पाहिला. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम करताना केतन अंपायर. धन्यवाद केतन सर, या ठिकाणी सातत्यानं आपल्या माध्यमातून असंच मनोरंजन होत राहोत अशी अपेक्षा असेल. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज जाईल कुणाल. ओर द विकेट गोलंदाजी करेल फलंदाज. या वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू चांगला होता, सन्मान देण्याचा प्रयत्न होता चेंडूला, इनफील्डमधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू हलकेच बॅटला टॅप होतोय आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये अडवला जातोय. फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पुनश्च एकदा गोलंदाज आपण पाहतोय कुणालला. विकी नावाचा फलंदाज. या वेळेला शॉर्टपी चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं फटका मारतोय, मात्र फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी डान्सचा मुजारा नजारा या ठिकाणी पेश करताना केतन अंपायर. धन्यवाद सर, आणि धन्यवाद असतील काटकर सरांचंही. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगलं संगीत. या वेळेला गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे कुणाल. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. विकी नावाचा जो फलंदाज या ठिकाणी तळ ठोकला होता, या ठिकाणी जो काही सेट होत होता त्याला बाद करण्यात यश मिळतंय गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या वेळेला कुणाल जाईल राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. डाव्या हाताचा हा फलंदाज सौरभसाठी दिल स्कूप केला जातोय. इनफील्डला भेदलं जातंय, फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर केलं जातंय. चेंडू जातोय सीमा पार. या वेळेला येतील 4 धावा चौका. लाजवाब कलाकारी, लाजवाब कलाकारी पाहायला मिळते. अगदी डोळ्याचं पार न फेडणार या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रात्यक्षिक केतन सरांच्या माध्यमातून. या वेळेला पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कुणाल. आता मात्र थोडासा गुडल्यांतून चेंडूला टेक ऑफ करतोय. चेंडू सरळ वेगानं निघून जातोय. यष्टीरक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय. चेंडू या वेळेला निर्धाव म्हणून समाप्त होईल. या वेळेला धावफलकावरती पूर्ण विराम लावण्यामध्ये यश मिळतंय कुणालला. धावफलक आपण पाहतोय स्थिरावलेलं 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कुणाल नावाचा हा गोलंदाज आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय मैदानावरती. पुन्हा एकदा कुणाल राऊंड द विकेट जाताना. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसतोय. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पंच केतन सर आम्हाला सांगतील. या वेळेला दुसरं षटक समाप्त होतंय. 2 षटकं निर्धारित समाप्त झाली. 2 षटकांचा खेळ आपण मैदानावरती पाहिला. या वेळेला धावफलकावरती अंकित झालेला धावा आपण पाहतोय 15 धावा. 2 बाद 15. थोडीशी संभ्रमावस्था पाहायला मिळते फलंदाजी करताना निंबवली संघाकडनं. 2 गडी बाद होत आहेत. 7.5 सरासरीनं या ठिकाणी धावा जमवत आहेत दोनही फलंदाज जे नवीन आता मैदानावरती खेळतायत. तळ ठोकून खेळताना पाहायला मिळत आहेत. मात्र मोठे फटके मारण्याचा जो मनसुबा आहे तो मात्र सर या वेळेला त्यांचा
सातत्यानं पाहायला मिळतोय उधळून लावताना। चांगली गोलंदाजी आपण पाहिली, गोलंदाज कुणालच्या माध्यमातून दुसरा षटक जसं संपतंय तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज अक्षय। उजव्या हाताचा हा गोलंदाज एक 10-15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। या वेळेला कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी करेल गोलंदाज अक्षय। पुन्हा एकदा त्यालाही पाहूयात, आपल्या संघाची नौका, आपल्या संघाची धुरा, आपल्या संघाची पालखी त्याच्या खांद्यावरती असेल। यावेळेला कुणाल गोलंदाजी अक्षय गोलंदाजी मार्कवरती असेल आणि फलंदाजी स्ट्रायकिंग एंडवरती करताना पाहायला मिळेल वैभव उजव्या हाताचा हा फलंदाज। यावेळेला लोवर फुलटोज आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंगॉनला तैनात आहे। चेंडू पकडला जाईल, एकाच ॲक्शनमध्ये गॅदर करून फेकला जाईल। तत्पूर्वी मात्र दोन एकच धाव घेण्याची जी संधी मिळतीये तिचं मात्र सोनं केलं जातंय। धावफलकाला संजीवनी मिळेल, संजीवनी मिळाल्यागत धावफलक हलकेच पुढे जाताना पाहायला मिळेल। 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। ज्या वेळेला मोठे फटके सर येत नाहीत त्यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय, सिंगल डबल यावेळेला अंकित केल्या जात आहेत, चांगली बळ फलंदाजी म्हणावी लागेल। यावेळेला डाव्या हाताचा फलंदाज फलंदाजी एंडवरती आत्ता मात्र पाहायला मिळतोय मोठा फटका, फटका मात्र फसलाय। यावेळेला पाहावं लागेल, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय। चेंडू जाई सीमा पार, 4 धावा। अगदी गोट्या सर जसं मनोरंजन करायचे, अगदी गोट्या सर जसं मन भावून घ्यायचे, अगदी गोट्या सर जसं प्रेमानं पब्लिकला वेड करून टाकायचं त्याच पद्धतीचं या ठिकाणी डान्सिंग अंपायरचं काम करतायत केतन सर। पंच या वेळेला गोलंदाजाला खिजवताना पाहायला मिळतायत, चौकार येतोय, 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय। 20 धावा आपण धावफलकावरती अंकित झालेल्या पाहतोय। चेंडूची पूर्तता मैदानावरती केली जाईल, आपण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गुरवली संघाकडनं यावेळेला। घरच्याच मैदानावरती खेळताना आपल्याला दोनही संघ म्हटले तरी वावगं ठरणार नाही, याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात दोनही संघांना। यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, स्ट्रेट ड्राईव्ह व्ही शेप मध्ये चांगला फटका आहे, चेंडू पुन्हा जाईल सीमा पार, 4 धावा। प्रेक्षक आम्हाला पाहतायत, पंचांची या ठिकाणी नजाकत पाहतायत, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतायत केतन सर, सर्वांचं मनोरंजन करतायत केतन सर। पुन्हा एकदा यावेळेला गोलंदाज असतील अक्षय। यावेळेला फुलटो चेंडू आहे, मोठ्याना फटका मारण्याचा प्रयत्न होतो, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमधनं येत आहेत, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील। यावेळेला दोनही गाड्या एका ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत सर, दोनही फलंदाज एका चेंडूवरती। यावेळेला धोका होईल, फलंदाज बाद होईल, फलंदाज बाद होताना आपण पाहतोय सौरभ नावाचा। आमचे गुरुतुल्य समालोचक, अगदी गुरुबंधू ज्यांना म्हणावंसं वाटेल, अगदी ऊर भरून येतो ज्यांच्याबद्दल बोलताना बोलावंसं वाटल्यानंतर, यावेळेला मनोज कारवे सर आम्हाला सांगतात याच ग्राउंडवरती याच आयोजकांनी आम्हाला संधी दिली आणि अक्षरशः संधी त्यांनी सोन्यात सोनं रूपांतर करून दाखवलं। 111 स्पर्धा आता ते सातत्यानं करत, यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय, एक मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय निंबवली संघाला, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल धावफलकावरती आपण पाहतोय। वैभव या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल धावफलकावरती आपण पाहतोय, 25 धावा। शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाज आपण पाहणार आहोत फलंदाजी मार्कवरती। नवीन फलंदाज येतोय आपल्या संघाची धुरा घेऊन जाण्यासाठी, आपल्या संघाचं बोडतं जहाज तरुण नेण्यासाठी, आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करेल का, येणारा शेवटचा चेंडू निश्चितच आपल्याला सांगेल। आपण धावफलकावरती पाहतोय 25 धावा। करण नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना आपण पाहणार आहोत। अक्षय यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी एक उत्तम षटक हाताळतोय।
या वेळेला हा प्रकार चेंडू आहे, मोठा फटका मान्याचा मारत मात्र बीट होतोय, बॅटला ब्रश होतोय, चेंडू सरळ जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या वेळेला मात्र फलंदाज जसा मैदानात आला बाद होताना पाहायला मिळेल. धक्का बसतोय पुन्हा एकदा निंबवली संघ. निलेश केने प्रतिष्ठान आयोजित, आदित्य स्पोर्ट्स आयोजित, या वेळेला आपण पाहतोय पर्व पाचवं आमदार चषकाचं एक भव्य दिव्य आयोजन. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय, अगदी हृदयाला भावणारं आयोजन आपण पाहतोय. समस्त निंबवलीकरांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानेल, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला व्यक्त होण्याची, समालोचन करण्याची संधी मिळते. मी अगदी हृदयाच्या अंतकरणापासून बॉटम ऑफ द हार्ट मी या वेळेला आभारी असेल समस्त निंबवलीकरांचं, सर्व आयोजकांचं मी आभारी असेल, मी आभारी असेल मनोज सरांचं ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी आम्हाला असे धडे गिरवण्याची संधी मिळत असते. मी आभारी असेल प्रसाद सरांचं ज्यांच्या सोबतीला अगदी समालोचन करण्याची मला या ठिकाणी संधी मिळतीये. अगदी लिजेंडरी कॉमेंटेटर असतील त्यांच्या सोबत असतील मॅडी सर, यावेळेला या तीनही मातब्बर समालोचकांच्या माध्यमातून मला या ठिकाणी संधी मिळते, त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळतीये. अगदी बॉटम ऑफ द हार्ट थँक्यू, थँक्यू सो मच सर. मी यावेळेला दुसरं सत्र जसं चालू होईल यावेळेला धावा चेस होतील का की यश मिळेल या ठिकाणी डिपेंड करताना निंबवली संघाचं. दोन संघ या ठिकाणी खेळतात घरच्या मैदानावरती, कुठला संघ विजय होईल, कुठल्या प्रकारची खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल, प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल, या सर्वासाठी जे धावतं वर्णन असेल ते करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे गुरुतुल्य समालोचक अर्थातच भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ मॅडी सर यांना धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ खाडे सर आणि धन्यवाद प्रसाद सर, धन्यवाद मनोज कारवे सर. निंबवली वर्सेस गुरवली ही मॅच तुम्ही पाहताय, प्रेक्षणीय लढत आणि नक्कीच आपण म्हणू शकाल की या घरच्या मैदानावरती हे दोन संघ, एकाच जंगलातील दोन वाघ, 26 धावांचं लक्ष, 26 धावांचं टार्गेट असताना 8.66 सरासरीने प्रतिषटकामागे आस्किंग रन रेट ठेवावा लागेल ते म्हणजे निंबवली संघाला. दरम्यान सन्मानी आमचे धुंदा सेठ भालेराव यांचा हार्दिक स्वागत. भालेकर शिवसेनेचे कार्यकर्ते फ्रॉम राये, आपलं हार्दिक स्वागत आमदार चषक 2021 मध्ये. सोबतील अरविंदजी बाकडे साहेब रायगावून आलेले आहेत आमचे मान्यवर, आपण त्यांना पाहू शकता व्यासपीठावर. हार्दिक स्वागत 2021 आमदार चषकामध्ये. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच निंबवली वर्सेस गुरवली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. पुढे एकदा या कॉमेंट बॉक्समधून मी महेश धुळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. जिथे चालू असलेली लढत आपण पाहतोय निंबवली वर्सेस गुरवली या दोन बलाढ्य टीम मध्ये. 26 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं पी1चं आणि या पी1च्या षटकातील गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यश 8.66 सरासरी. सूर्यकांत स्ट्राईक घेणला पण एकदा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गलीमधून टाबल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे लागले आहेत, यावेळेस अगदी शर्यत लागते आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला रोखण्यामध्ये यश येतोय. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा इथे अंकित होत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सिंगल आली, सिंगलने स्वतःचं व संघाचं खातं दरम्यान खुलं करत असताना आपण पाहतो निखिलला आणि यावेळेस सूर्यकांत राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॉलर, सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढलाय, सरळ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला ग्रीप करतायत आणि सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. सातत्याने मोठे फटके मारण्यासाठी कीच मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान दिला जात आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 26 धावांची गरज असताना या पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असतील. यश 5 धावसंख्या आपण पाहतोय. सुरुवात चांगली म्हणावी लागेल ती म्हणजे निंबवली संघाची. यावेळेस लॉक्सी फटका चांगला पाहायला मिळतोय,
चेंडू सरल जाईल डीप स्क्वेअर लॉन्ग लेग सीमारेषे बाहेर आहे तो चौकार। डान्सिंग अंपायर केतन मुकादम सरांचं निखिलचं आभार व्यक्त करू। खूप चांगली कामगिरी सातत्याने आपण पाहतोय। पंचांच्या भूमिकेत आमचे उमेश केणे सर असतील। यावेळेस मिस टायमिंग फटका फसला होता चेंडू हवेत बराच काळ होता। निर्जल सरावमध्ये चेंडू लँड होतोय आणि इथे चुका पाहायला मिळत आहेत। फेकी थोडीशी खराब आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक निंबवली संघाच्या विरोधात आपण पाहतोय। गुरवली संघ क्षेत्ररक्षण करत असताना जर सुरेखांनी षटकार लगावला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज करण केणे यांच्याकडून सुरेखांसाठी स्पेशली फॉर सिक्सर 500 कॅश। स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान आणि आदित्य स्पोर्ट्स निंबवली यांच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो। आमदार चषक 2021 पर्व पाचवं दर्जेदार आयोजन अगदी पाहता क्षणी या क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं इतकं सुसज्ज मैदान आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निंबवली यांच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय। गोलंदाज सय्यार राज येत आहेत इथे। यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते। थोडासा चेंडू कमी गतीचा आपण पाहतोय। कमी उंचीचा चेंडू यावेळेस रिलीज होत असताना राजच्या माध्यमातून कमी धावसंख्या थांबवायची आहे। 26 धावांचं टार्गेट असताना प्रति षटकामागे 8.66 ची सरासरी मेंटेन करायची फलंदाजी करत असताना ती म्हणजे गुरवली संघाला आणि यावेळेस आपण पाहतो निंबोली संघ गोलंदाजी चांगली होते। पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11। या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आणि दुसरा चेंडू आपण पाहतो नियम क्रमांक 25 नुसार स्वेअर चेंडू। 42 नियमांतर्गत क्रिकेट हा खेळ सातत्याने खेळला जातोय। फुल टॉस परवणी होती परंतु मिस टायमिंग एलिव्हेशन चुकलंय आणि यावेळेस फलंदाज होतील बाद एसिड इज आउट। पतन होतं अगदी जर विचार केला तर पहिल्या पार्टनरशिपला खिंडार पाडण्याचं मनोसर काम केलंय गोलंदाज राजने। यावेळेस जबरदस्त शोक खूपच लांब चेंडू सरळ जाईल वाईडिश लोगांना बीट करून एव्हन क्वालिटीचा कॅश प्राइज होतं आमचे सन्माननीय करण केणे यांच्या माध्यमातून। धावसंख्या धावफलकापती षटकाराने आगाज होतोय आणि अगदी वाऱ्याच्या वेगाने अगदी पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय। पुन्हा एकदा चेंडू डिपेक्सा कव्हरला फटका चांगला होता फुलटॉसला फ्लिक केलाय। क्षेत्रक्ष वेगाने येतात एकाच ऍक्शन मध्ये फील्ड केलं जातं आणि थ्रोफेकी देखील लाजाबाब होत्या। धावसंख्या धावफलकापती आपण पाहतोय सूर्यकांत आणि फलंदाजी करत असताना त्याच्या सोबतीला राजू फुल टॉस बॉल। यावेळेस बॅटची अदली कडा चेंडू सरळ जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू घरंगळत चाललाय अगदी सीमारेषे लगत शेवटच्या मुवमेंटला पॉज दिलाय चेंडू थांबवलंय आणि यावेळेस दोन धावा गुड रनिंग विद इन द विकेट। दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तब्बल 21 धावा 21 लॉस ऑफ वन विकेट। 26 धावांची गरज असताना सामना अगदी दुसऱ्या षटकामध्ये खुला करण्याचा प्रयत्न आहे गुरवली संघाचा या मॅचमध्ये। पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो ऑफस्टिक वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बाटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये चांगली लाईन। यावेळेस आपण पाहतो गोलंदाज राजचा हा शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉल नक्कीच एक चांगला शेवट गोड करत असताना आपण पाहतो हा डॉट चेंडू। धावसंख्या स्थगित येणारी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज। चांगली मॅच आहे चांगलं बॅटल आपण पाहतो एकता एकाच ताकदीचे हे दोन तुल्यबल संघ। मी सुरुवातीला सांगितलं की मनोज सर आणि एकाच पंचकृषीतील हे दोन संघ आपण पाहतोय एका बाजूला गुरवली आणि दुसऱ्या बाजूला निंबवली। इनफील्डच्या वरून आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका ससवलाय क्षेत्ररक्षक वेगाने दुसरी धाव
अक्षरशः चोरली आहे आणि दोन धावा कंप्लीट। ध्येयाचा ध्यास लागलाने की कामाचा त्रास वाटत नाही आहे आणि इथे ध्येय गाठत असताना आपण पाहतोय फलंदाजी करत असताना गुरवली संघ अगदी धावसंख्येचा पाठला करत असताना 26 धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये 3 धावांची गरज। अख्खू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस पंच केतन मुकादम सर आम्हाला सांगत असताना एस इट इज वाइड बॉल आउटसाइड द ऑफस्टंग हा चेंडू पिचिंग झाला आणि अखेर उर्वरित काम यष्टी रक्षक कंप्लीट करत असताना धाव मिळते एक्स्ट्राच्या रूपाने अवांतर स्वरूपाने 1। या मॅचमध्ये दोन धावांची आवश्यकता असेल। येणारे 5 चेंडू पुन्हा एकदा चेंडू इनफील्ड वरून सजवला अगदी कव्हरच्या दिशेने डिफेक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत। सिंगलला प्राधान्य दिले जात आहे कारण एका धावेने सामना सहजतेने जिंकता येईल। याच दरम्यान नाणेफेकीसाठी आमंत्रित करेन माहुलगाव संघाचे संघनायक आणि मोठागाव संघाचे संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे। त्यावेळेस आपण पाहतो चेंडू पुन्हा एकदा हवेत क्षेत्ररक्षक बीट होत आहेत झेल तिथे ड्रॉप आणि हा सामना सहजतेने जिंकलाय तो म्हणजे गुरवली संघाने। गुरवली संघाचं हार्दिक अभिनंदन। वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम।